प्रश्न पहिला आपला प्रश्न क्रमांक एक आर बी आयच्या पतधोरण समितीने रेपो दर किती टक्क्यावर स्थिर ठेवला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सहा पॉईंट पाच टक्के किती सहा पॉईंट पाच टक्के आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा प्रत्येक सजीवाची ओळख जपण्यासाठी वापरण्यात येणारी द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कार्ल लिनियस कोण लिनियस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा वृत्त वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा कोणी मंजूर केला तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी लॉर्ड लिटन काय नाव आहे लॉर्ड लिटन प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मेघालय या राज्यात काय तर भारतातील उच्च न्यायालय मेघालय राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी काय नायसिन म्हणजे पेलाग्रा पेलाग्रा हा रोग नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याने ओबीसी आरक्षणामध्ये सहा टक्के वाढ केली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए राजस्थान काय राजस्थान या राज्याने ओबीसी आरक्षणामध्ये सहा टक्के वाढ केली आहे प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या लोकसभा सदस्याने ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्याच्या जागी तीन नव्या कायद्याची विधेयके सादर केली तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी काय अमित शहा अमित शहा आपलं बरोबर उत्तर आहे तर अश अश्विनी वैष्णव काय अश्विनी वैष्णव हे कोण आहेत हे काय करायचं मला कमेंट करून याचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे म्हणजे मला याच्यावर अंदाज येईल की किती विद्यार्थी माझा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून बघताय प्रश्न क्रमांक आठवा बघा काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी काच कापण्यासाठी होतो काळे हऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक नव्वा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील परी परिघालगतचा दहा किलोमीटर पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी बफर झोन काय बफर झोन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा एलिसा चाचणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते कोणती एलिसा चाचणी तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एड्स या रोगाचं म्हणजे बघा एड्स या रोगाची चाचणी सॉरी एड्स या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही चाचणी केली जाते प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारताची चौदा ते चौसष्ट वयोगटातील लोकसंख्या दोन हजार चाळीसपर्यंत किती टक्के होण्याचा अंदाज आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी चौसष्ट पॉईंट आठ टक्के पुन्हा ऐकून घ्या चौसष्ट पॉईंट आठ टक्के काय तर भारताची चौदा ते चौसष्ट वयोगटातील लोकसंख्या दोन हजार चाळीसपर्यंत चौसष्ट पॉईंट आठ टक्के होण्याचा अंदाज आहे बघा पुढचा प्रश्न पण त्या अगोदर या ठिकाणी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्त वेळ नाही लागत आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच तुम्ही लाईक करा प्रश्न क्रमांक बारावा यवतमाळ जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सहा जिल्ह्यांना लागून आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक राहतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी अमेरिका काय अमेरिका या देशात सर्वाधिक परदेशी भारतीय नागरिक राहतात प्रश्न क्रमांक चौदावा देशातील सर्वाधिक दरोडे उत्पन्न असलेले राज्य कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी तेलंगणा राज्य तेलंगणा राज्य काय तर देशातील सर्द सर्वाधिक दरोडे उत्पन्न असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या रॉकेटच्या मदतीने भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सिंगापूरच्या सात उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले हवं तर प्रश्न पुन्हा तुम्ही मागे घेऊन नीट वाचून घ्या तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन आहे बघा पुढचा प्रश्न पण त्या अगोदर जर तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे आपलीतून मागचे व्हिडिओ बघायचे असेल किंवा ग्रामसेवक कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर बघा ह्या टॉपिकवरती आपण अगोदरपासून भरपूर व्हिडिओ बनवून ठेवले आहेत ज्यामुळे तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिका असेल किंवा ग्रामसेवक कृषी तांत्रिक एक हजारपेक्षा जास्त प्रश्न आहेत जर तुम्हाला आपल्यातून मागचे हे व्हिडिओ बघायचे असेल तर यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल प्रश्न क्रमांक सोळावा बापरे किती भयानक आहे हा प्राणी तर या ठिकाणी अधोरेखित केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी काय आश्चर्यदर्शक अच्च, काय आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अवयव आहे प्रश्न क्रमांक सतरावा बारीक सारीक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे कोणता शब्द बारीक सारीक तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अंशाभ्यस्त अंशाभ्यस्त आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा मी शाळेतून आत्ताच आलो या वाक्यातील करता ओळखा तर बघा मी दरवेळीप्रमाणे तुम्हाला सांगतोय येणारा कोण तर मी बरोबर म्हणजे करता कोण असेल मी म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मी काय आपलं करता आहे म्हणजे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस कांचन व हेम हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ए, तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कनक आपलं बरोबर उत्तर आहे आणि यापैकी तुमच्याकडे अजून एखादा समानार्थी शब्द असेल तर तोही मला या ठिकाणी काय करा कमेंट करून सांगा आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी उत्तर देत नाही तर प्लीज या ठिकाणी कमेंट तुम्ही तुमची उत्तरं या ठिकाणी देत चला प्रश्न क्रमांक वीस हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी फसवून पळून जाणे म्हणजे काय तर हातावर तुरी देणे प्रश्न क्रमांक एकवीस नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हणतात तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए विभक्ती असे त्यांना म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नाही आहे तर बघा आपण खूप मेहनतीने असे गरजुवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असे व्हिडिओ आणत असतो पण या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील प्रश्न क्रमांक बावीस खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल किती भयानक वाडा आहे हा तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए उद्गार चिन्ह काय उद्गार चिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा आणि काय बर हुकूम या शब्दाची जात कोणती बर हुकुम या शब्दाची जात कोणती तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी शब्द योगी अवयव यो, शब्द योगी अवयव यो, आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील वाक्यातील विधेय ओळखा आणि वाक्य काय बघा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले पुन्हा ऐका जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी म्हणे काय त्या ठिकाणी वाक्यातील विधेय आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय आहे ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मज्जा येते तर बघा हा प्रश्न आपण काल देखील घेतला होता पण बाय मिस्टेक चुकून हा पुन्हा आला आलेला आहे तर मला असं वाटतं की जे विद्यार्थी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर त्यांना याचं उत्तर माहिती असेल तर त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नसेल तर त्यांनी आपला कालचा व्हिडिओ नक्की बघून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे एक वचन आणि अनेक वचनातील प्रत्यय सारखे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी पंचमी काय पंचमी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय आहे तू रोज व्यायाम कर तू रोज व्यायाम कर आणि याचं काय होतं वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अज्ञार्थी अज्ञार्थी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा आणि वाक्य कोणता शब्द अधोरेखित आहे बघा सदा सर्वदा आणि वाक्य काय आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि सदा सर्वदा याच्या खाली काय तर अंडरलाईन आहे किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए क्रिया विशेषण अवयव आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे बघा शेवटचे दोन प्रश्न बाकी आहे आणि त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात किंवा तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळात कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ पाहिजे ते मला आत्ताच्या आता तुम्ही लगेच कमेंट करून सांगायचं आहे तर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील वाक्यातील अवयव ओळखा आणि वाक्य काय जिने चढून जाण्यापेक्षा लिफ्टने जाणे बरे पडेल तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी पेक्षा काय पेक्षा आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य काय अरे रे किती हे करून दृश्य दृश्य तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी उद्गारार्थी हे आपलं बरोबर उत्तर आहे